विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग. IAS वैभव वाघमारे यांच्या आपल्या पदाचा राजीनामा. धारणी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांचा आहे पदभार. मेळघाटाची राजधानी धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी IAS वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा 8 एप्रिल रोजी विशेष म्हणजे आपल्या वाढदिवशी दिल्याने संपूर्ण मेळघाटामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. वैभव वाघमारे हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील नान्नी या गावचे राहणारे आहेत. त्यांचे आई वडील आशा वाघमारे व विकास वाघमारे हे दोघेही शिक्षक आहेत. वैभव वाघमारे यांनी UPSC च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये देशातून 771 ही रँक प्राप्त केली होती. मात्र मेळघाटामध्ये कार्यरत असताना असे काय घडले की त्यांनी देशातील सर्वोच्च नोकरीचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. याबाबत वैभव वाघमारे यांनी स्वतः आपल्या वाढदिवसाच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. वाघमारे यांना 10वीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळाले होते. ते अत्यंत हुशार प्रामाणिक व्यक्तिमत्व आहेत, म्हणूनच त्यांना त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नामध्येच UPSC पास करणे शक्य झाले होते. वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्य सचिव यांना सादर केलेला असून अद्याप राजीनामा मंजूर झालेला नाही. राज्याचे राज्यपाल IAS रँकच्या अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच असतात, म्हणून वैभव वाघमारे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार की नाही याबाबत प्रशासनामध्ये त्यांना पुनश्च सेवेमध्ये सामावून घेतले जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मेळघाटामध्ये जवळपास 10 महिन्याच्या आधी आपल्या सेवेत वैभव वाघमारे यांनी प्रामाणिक व निस्वार्थ सेवा अत्यंत प्रेमळ स्वभावाने दिली आहे, ज्यामध्ये त्यांचा मोहा बँक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेळघाटामध्ये चांगलाच यशस्वी ठरताना दिसून येत होता. आता वैभव वाघमारे यांच्या राजीनाम्यावर कोणते निर्णय कधी घेतले जाणार हे भविष्यामध्ये पाहणे योग्य ठरणार आहे. मेळघाटाची राजधानी धारणी येथून तस्मिन शेख, सुलेमान मेमन व जुगलकिशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.